आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इसरगंजीमधील कापड रंगवणाऱ्या रंगणीवर धाड टाकली आहे. या पाहणीमध्ये रंगणीतील रसायनयुक्त पाणी थेट ओढ्यात मिसळत असल्याचं तसंच विनापरवाना रंगणी काम सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्यानं रंगणीधारकांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. या पाहणीमध्ये रंगणी आणि रंगणीतील कूपनलिकेला अवश्य परवाना नाही, रंगणीची नोंद नगरपालिकेकडे नाही, केवळ घरफाळ्यावर रंगणी असा उल्लेख असून रंगणीतून रसायनयुक्त रंगीत सांडपाणी थेट ओढ्यात आणि ओढ्यातून नदीत मिसळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. रंगणीच्या ठिकाणी 25 कामगार कामावर होते, मात्र मालक कोण हे स्पष्ट झालं नाही. त्यामुळे वस्तुस्थितीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागातील आरव्ही परेट, शरद पाटील, पर्यावरण दक्षता समितीचे संतोष हत्तीकर, राजू अर्गे, भीमा कोकणे उपस्थित होते. या कारवाईमुळे आता रंगणीधारकांच्या मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. लाईट कनेक्शन द्यायचं नाव नाही घेतलं.